नमस्कार, आपण आज या वाघोली ठिकाणी आलो आहोत. वाघोलीचे कुशल आणि चांगले शेतकरी मुजावर साहेब त्यांच्या शेतीमध्ये आपण आलो आहोत. त्या ठिकाणी झेंडूच्या फुलाची लागवड कशी केली जाते, त्याचं उत्पन्न कसं घेतलं जातं, तर आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ. खूप सुंदर अशी शेती त्यांनी इथं फुलाची केलेली आहे, तसेच मिरचीची लागवड केलेली आहे, काही टोमॅटोची केलेली आहे. आणि असं हे त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या कष्टातून त्यांनी जे प्रगतिशील एक शेतकरी म्हणून एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. की मला सांगा, तुम्हाला ही आयडिया कशी, म्हणजे का वाटलं की आपण इथं फुलाचीच लागवड करावी? ही आम्ही लोकांचं बघून, पुन्हा वर्ष खाणं त्याचं बघून, त्याचं उत्पन्न बघून, पुन्हा त्याची रोपं आणून बाहेरून त्यांचं बघून लावून केली. पण जरी लागवड केली तरी तुम्ही इथं सातत्यानं राहायला, शेतामध्ये राहताय आणि कष्ट करताय, म्हणून ही शेतात शेती फुललेली दिसेल. इथं गवताची काडी पण दिसत नाही आणि खूप अशी सुंदर ही झाडं तुम्ही जगवलेली आहेत. तर असा हा तुमचा जो एक चांगला प्रयत्न आहे, हा जो प्रयत्न आहे तो इतर शेतकऱ्याला खरोखर मार्गदर्शक ठरेल. त्यांनी पण आपल्या छोट्याशा शेतामध्ये पाणी असेल तर असे प्रयोग करायला हरकत नाही. आणि शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी हे करतो, शेतकरी कर्जबाजारी झाला असं म्हणून घ्यायची अजिबात गरज पडणार नाही. प्रत्येक शेतकरीने जर असं थोडंसं अनुकरण केलं तर कमीत कमी आपलं कुटुंब तरी ती व्यवस्थित चालू शकतात. म्हणून त्यांच्या ह्या कामास आपण सलाम करू आणि त्यांना असंच इथून पुढं त्यांच्या ह्याच्यामध्ये भरभराट हो आणि त्यांचा उत्कर्ष हो अशी आपण या ठिकाणी विनंती करू, प्रार्थना करतो.